Standard 6 mathematics. Today we learn profit and loss. We learn profit percent and loss percent. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉफिट आणि लॉस यामधील प्रॉफिट पर्सेंट म्हणजे शेकडा नफा, लॉस पर्सेंट म्हणजे शेकडा तोटा यावर आधारित एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फर्स्ट इज द एक्झाम्पल, रीड द एक्झाम्पल व्हेरी केअरफुली. मगनलाल बॉट ट्राउजर्स फॉर रुपीज 400 अँड शर्ट फॉर रुपीज 200 अँड सोल्ड देम फॉर रुपीज 448 and rupees 250 respectively. Which of these transaction was more profitable? विद्यार्थी मित्रांनो, मगनलालने 400 रुपयाची पॅन्ट 448 रुपयांना विकली, 200 रुपयाचं शर्ट 250 रुपयांना विकला, तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? आता यामध्ये त्याला प्रॉफिट झालेलाच आहे, परंतु फक्त विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन ऑज मोर प्रॉफिटेबल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पा, लेट्स स्टार्ट सॉल्व द एक्झाम्पल. फर्स्ट फाइंड द प्रॉफिट ऑन ट्राउजर अँड देन सेकंड फाइंड द प्रॉफिट ऑन द शर्ट. Profit on trousers is equal to, या ठिकाणी प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस आहे रुपीज 448 अँड कॉस्ट प्राइस आहे 400. मग त्यावरती आपल्याला जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट इज इक्वल टू रुपीज 48. द प्रॉफिट ऑन ट्राउजर इज रुपीज 48. आता आपण त्याचं पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. आता किती पर्सेंट झालं हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण लेट द प्रॉफिट ऑन ट्राउजर्स बी एक्स पर्सेंट, म्हणजे आपण त्याला एक्स पर्सेंट म्हणजे एक्स टक्के प्रॉफिट झाला असं समजूया. नंतर मग मांडणी करूया, एक्स डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 48 डिवाइडेड बाय 100. वी राइट एज ए एक्स अपॉन 100 मल्टीपल बाय 100 इज इक्वल टू 48 अपॉन 400 मल्टीपल बाय 100. वी गेट 0000. 4 वन्स आर 4 अँड 4 टूज आर 8. एक्स इज इक्वल टू 12% प्रॉफिट ऑन दिस ट्रान्झॅक्शन. Then find the profit. Then find the profit on shirt. On shirt. We write as a formula. Selling price minus cost price. The selling price of shirt is rupees 250. And cost price of shirt is rupees 200. We get profit on shirt is equal to rupees 50. Then the find which
transaction was more profitable, let the profit on shirt be Y%. Then we find the percent Y upon 100 is equal to 50 upon 200 is equal to Y upon 100 multiple by 100. We write as a 50 upon 200 multiple by 100, 0, 0, 2, 1s are 2, 2, 2s are 4, remind 1, and 2, 5s are 10. Then we get Y is equal to 25%. We write as a student, we find the profit on trouser and profit on shirt. The profit on trouser rupees 48, profit on shirt is rupees 50. In converting of the percentage, the profit on trouser is 12% and profit on shirt is a 25%. We write as a final line, the transaction on shirt was more profitable. यामध्ये शर्टचा जो व्यवहार आहे तो काय झाला, मोर प्रॉफिटेबल झालेला आहे.